नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? सर्वांची विचारपूस मला दिसते आहे, मी कमेंट वाचते आहे तुम्हा सर्वांच्या. मित्रांनो, कालच मी ॲडमिट होऊन आली आहे. माझी तब्येत काही ठीक होण्याचं नावच घेत नाही आहे. असो, होईल 2-3 दिवसात नीट मी. मित्रांनो, सुरुवात करते आहे आजच्या एका नवीन स्टोरीला. मी मनीषा, वय 40 वर्षे, नवी मुंबई राहते. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट सांगणार आहे. माझे लग्न 1998 साली बाळू यांच्याशी झाले. प्रत्येक मुलीप्रमाणे माझंही स्वप्न होतं, नवऱ्याकडून खूप अपेक्षा होत्या. 2000 साली मी मुंबईला आले, त्याचवेळी माझी पहिली मुलगी झाली प्रिया. त्यानंतर मला दुसरा मुलगा झाला चेतन. आमचे मुंबईमध्ये घर नसल्यामुळे आम्ही एकाच एरियामध्ये 2004 पर्यंत वेगवेगळ्या घर भाड्याने घेत राहत होतो. असेच 2004 साली आम्ही परत घर बदलून जुन्या घरापासून थोड्या दूरच्या घरी शिफ्ट झालो. माझी मुलं पण जवळजवळच्या शाळेत शिकत होते, त्यामुळे आम्हाला कसलाही त्रास नव्हता. माझे पती कामगार आहेत, ते सकाळी 7 जातात आणि रात्री 10 कामावरून येतात. रविवारी सुट्टी असते, परंतु रविवारी काम वरच चढ काढतात, त्यामुळे आमचा नेहमी अपेक्षा भंग होतो. बाकी स्त्रियाप्रमाणे मलाही वाटतं सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघांनी बाहेर फिरावं, सुखाचा सुखात अनुभव घ्यावा, परंतु नेहमी अपेक्षा भंग होतात. असा एकही दिवस जात नाही की माझ्या नवऱ्याजवळ मला प्रेमाने 2 गोष्टी केल्या जाव्यात अशा. असो, 2004 साली आम्ही परत नवीन घर शिफ्ट केलं होतं. नवीन घर हे पत्र्याचं होतं आणि त्यामध्ये 2-4 मजबूत भिंती होत्या. 2 दारे होती, एक दार पुढे आणि एक दार मागचे, पण किचनमधून खुले करता येत होते आणि बाथरूम आणि टॉयलेट घरामध्येच होते. आम्ही मेमध्ये त्या घरी शिफ्ट झालो होतो. बाजूला 2-4 पक्की घरी होती सिडकोची. आमच्या घराबाजूला हिरवीगार झाडं होती. हळूहळू मी आणि माझे पती आजूबाजूच्या शेजाऱ्यांबरोबर ओळख करू लागलो होतो. त्यामध्ये पहिले होता रेखाताई, त्यांना 2 मुलं होती आणि त्यांचा नवरा सर्जय बेस्टमध्ये नोकरीला होते. ते त्यांचा एक मुलगा मानसिकरित्या आजारी होता, त्याचे नाव दिलीप होते, आणि दुसरा मुलगा समीर जो शाळेत शिकत होता. दुसरे शेजारी होते कदम कुटुंब, त्यामध्ये सारिका या थोर भाऊजय होत्या. त्यांचे पती ड्रायव्हर होते आणि छोटे धीर पक्क्या कंपनीमध्ये कामाला होते. हळूहळू आमच्या सर्वांमध्ये नेहमीसारखं बोलणं सुरू होऊ लागलं. माझ्या मुलांची दुपारची शाळा होती तर मुलीची सकाळची असायची. 2004 साली आमचा पहिला मोबाईल खरेदी केला गेला. माझा मुलगा आता शेजारच्या मुलांमध्ये खेळू लागला होता, मग्न होऊ लागला होता. आमच्या घरी टी व्ही असल्यामुळे आजूबाजूची मुलं शेजारच्या रेखा वहिनी, सारिका वहिनी, दिलीप ताई वगैरे हे सगळे येऊन टी व्ही पाहायला लागले होते. त्यातच माझी ओळख सर्जराव म्हणजे रेखाच्या नवऱ्याशी झाली. ते एक आयुर्वेदिक औषध बनवत असत. एकदा मी पाणी भरताना जोरदार पडले आणि माझा पाय मुरगळला. त्यावेळी रेखा वहिनीने सांगितलं की त्यांचे हे मुरगळा काढतात. त्यावेळी मला थोडे अवघड वाटू लागले की परपुरुषाला आपण हात कसा लावू द्यायचा, पण नाईलाज होता, दुखणे खूप वाढत होते. शेवटी माझ्या या विनंतीला त्यांनी होकार काढला आणि मुरगळा काढायला ते आले होते. आता सकाळची शिफ्ट चालू होती, रात्री येतो. यावेळी त्यांनी मला सांगितलं, त्यावेळी सर्जरा रात्री 9 आले. मुले घराबाहेर गेली होती. त्यांनी ते आले, त्यांनी विचारपूस केली कसे झाले वगैरे. नंतर आम्ही पलंगावर बसलो. मी त्यांना पाय दाखवला, पाय शिजला होता थोडासा. त्यांनी थोडी साडी वर करायला सांगितली. प्रथम कोणता तरी पुरुषाला माझ्या हाताला माझ्या अंगाला स्पर्श होत होता. तसा सर्जरावचा हात माझ्या माथ्याच्या पायांच्या पोटरीवर लागला. तसे शरीरातून एक वीज भरल्यासारखं वाटलं. माझा श्वासोश्वास वाढला होता, भीती वाटू लागली होती. कोणी पाहिलं तर आम्हाला सर्जरा पण थोडे शरमल्यासारखे झाले होते. माझ्या डोळ्यातनं पाता पोटरीकडे पाय नेऊन चोळत होते आणि मी शरीरात माझ्या वासनेची भावना दाबत होते. मी समजले होते की सर्जराव गरम झाले आहेत. मी त्यांच्या पॅन्टवर आलेल्या उभारावरून अंदाज घेऊ शकत होते. आम्ही दोघांनी आपल्या वासनेच्या भावना काबूमध्ये ठेवल्या होत्या. सर्जरावनी शेवटी एक हिसका दिला, तळपायाचा त्रास कमी होऊ लागला होता, पण मी चालू शकत होते नव्हते. आता सर्जरावनी बाथरूम कुठे आहे विचारलं. मी इशारा केला, ते तिकडे गेले. नळाला पाणी नसल्याने ते बाथरूममधील कडे जाऊन थोडे थोडे पाणी वापून घेऊन येत होते. तेवढ्यात माझा धक्का त्यांना लागला. त्यांच्या पॅन्टमधल्या उभारा मला स्पर्श झाला होता. तितक्यात मी उभं राहून मागे झाले. त्यांनी हात धुतले आणि त्यांच्या घरी निघून गेले.
विफल झालेला प्रकार विसरून गेले आणि काम करू लागले. आता मला नेहमीसारखं नेहमीपेक्षा जरा बरं वाटत होतं. मुरगळा कमी होऊ लागला होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे माझी मोठी मुलगी शाळेत गेली. मी पण घरातली भांडी धुणं करत होते. काही वेळाने कपडे गवाळत घालण्यासाठी बाहेर गेले तर सर्जेराव बाहेरच होते. त्यांनी विचारले, पाय कसा आहे ते? मी बोलले, आता ठीक आहे. त्या दिवसापासून सर्जेराव आणि माझे बोलणे सुरू झाले. माझ्या पतीने DVD प्लेअर आणला होता आणि माझे पती त्यावर कधी कधी तसले पिक्चर पाहू लागत होते. त्यामुळे माझे पती पण मला झवू लागले होते. पण जेवढी माझी भूक होती तेवढी ते करू शकत नव्हते. हळूहळू आमच्यामध्ये भांडणं होऊ लागली होती. त्यात माझा भाऊ पण जितो आमच्याकडे राहू लागला होता. तो सतत दारू पिऊन धिंगाला घालत होता. त्यामुळे आमच्यामध्ये सारखी भांडणं होऊ लागली. मला झवता येत नव्हतं नवऱ्यासोबत. शेवटी आमच्या घरातून त्याला हाकलला होता. मी माझे आणि सर्जेरावचे तसे साधे बोलणे सुरू झाले होते. एक रविवार माझ्या पतीने मला मोबाईल घेऊन दिला होता. हळूहळू मी मोबाईल शिकू लागले. रेखा बहिणीने एक दिवस आमच्याकडे TV बघायला आले होते. त्यावेळी मी त्यांनी मला सांगितले की रेशन कार्ड घ्यायचं आहे. तर मी बोलले की त्याचे म्हणजे सर्जेराव हे ओळखीचे साहेब आहेत, ते काढून देतील. मी त्याच दिवशी सर्जेरावांना सांगितलं की रेशन कार्ड काढून द्याल का. ते मला साहेबांकडे घेऊन गेले. आम्ही कागदपत्र जमा केले. त्यानंतर सर्जेरावाने माझा नंबर मला मागितला. मीही मोबाईल नंबर दिला. हळूहळू सर्जेराव मला फोन करू लागले. आमचे बोलणे सुरू झाले. सर्जेराव त्यांच्या बायकोच्या चावट गोष्टी सांगू लागले. त्यांची बायको अजून पण अंथरुणात मुतते. त्यांच्या वहिनींच्या हिंगेत साहेबांसोबत लफडं चालू आहे हेही त्यांनी मला सांगितलं. ती जाते त्यांच्याबरोबर झवाझवी करायला. अशा खूप काही गोष्टी ते मला सांगू लागले होते. हळूहळू आम्ही सावटगिरी बोलू लागलो होतो. मी पण सांगू लागली, आमचे पण हे नीट करत नाहीत. सारखे सारखे कामाच्या पाठी असतात, माझ्याकडे लक्ष देत नाही. असंच एकदा आमचं फोनवरचं बोलणं सुरू होतं. त्यावेळी मी सर्जेरावांना सहज विचारलं, त्यावेळी तू मी पायाच्या मुरगाळा काढत होतो त्यावेळी तुमचा उभा झाला होता ना? ते बोलले, तुला कसं माहीत? त्यावेळी मी बोलले, मी पाणी द्यायला वाकले होते ना, त्यावेळी तुमचा लंड माझ्या गांडीला स्पर्श झाला होता. त्यानंतर ते बोलणार इतक्यात माझा मुलगा आला. मी फोन कट केला. हळूहळू आम्ही फ्री होऊन एकमेकांना बोलत होतो. माझ्या मुलाचा वाढदिवस होता. त्यावेळी मी सर्वांना बोलवले होते. सर्जेरावचे कुटुंब, कदम कुटुंब पण आले होते. मुलाला केक भरवला रेखा बहिणींनी, दिलीपने पण व चैतन्य पण. माझ्या मुलाला केक भरवला. सर्जेरावने गिफ्टही देखील आणलं होतं. हळूहळू सारिका बहिणी आमच्या घरी TV पाहण्यासाठी येऊ लागली होती. त्याचवेळी सर्जेराव पण कधी कधी यायचे. असंच मध्ये मध्ये बोलणं व्हायचं. मी तर त्यांच्याशी बोलायची पण सारिका पण त्यांच्याशी बोलत होती. हळूहळू दिवस जात होते. एक दिवस सर्जेराव घरी आले आणि विचारले, घरी कोणी आहे का? मी बोलले, नाही घरी कोणी, प्रिया ट्युशनला गेली आहे. सर्जेराव घरी आले, पणगावर बसले होते. मी पण थोडा दराजा पुढे ढकलला आणि खुर्चीवर बसले होते. त्यांनी खिशातून एक CD काढली आणि बोलले की ही CD आणली आहे, एकटा असाल तर बघा कधी वेळ मिळाला तर. मी विचारले, कोणती आहे? सर्जेराव बोलले, काही नाही, पिक्चर आहे बघा तुम्ही. मी ठीक आहे बोलले आणि CD कपाटात ठेवली. दुपारी जेवण करून बसले होते. त्यावेळी सर्जेरावचा फोन आला की CD पाहिली की नाही? मी बोलले, नाही अजून. नंतर मुलगा झोपल्यावर CD लागली तर CD झवाझवीची होती. त्यामध्ये बाई माणूस झवाझवी करत होते आणि ती बाई खूप ओरडत होती. मी काही वेळाने CD बंद केली आणि सर्जेरावला फोन केला. त्यावेळी मी बोलली, कसली CD पाठवली आहे? किती गाणं आहे त्यामध्ये? मी थोडे घाबरून बोलले, चुकीची CD दिली त्यांनी मला. मला त्यांनी त्याला मला माहीत होतं, सर्जेरावने जाणून बुजून ती मला CD दिली होती बघायला. त्यांनी घाबरून फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सर्जेराव आले आणि बोलले, चुकीची CD दिली, CD तुम माझं चुकलंच. त्यावेळी मी बोलले की बरं झालं मी पाहिली, नाहीतर मोठा घोळ झाला असता. त्याचवेळी सर्जेराव बोलले, कशी वाटली? मी बोलले, ठीक होती. ते बोलले, माझं एक काम आहे तुमच्याकडे, कराल का? मी बोलले, कोणतं काम आहे सांगा पहिलं. माझा अंदाज होता की ते मला काहीतरी करायला मागतील पण अंदाज चुकीचा निघाला. सर्जेराव बोलले की मला सारिका वहिनी खूप आवडतात, मला इथं त्यांच्याकडून करायला हवे होते. आणि तुम्ही माझे हे काम केलं तर मी तुम्हाला काही देईन. मला माहीत नव्हतं काय करावं. मी बोलले तर नाराज होईल. मी सर्जेरावांना बोलले की मी प्रयत्न करेल. सर्जेराव बोलले, बघा एकदा कराच. माहीत नव्हते पण ज्या दिवशी सर्जेरावचा लंडाचा स्पर्श झाला त्यापासून मला सर्जेरावसारखे जवळचे वाटायचे. काही दिवस मी सारिकाची वाट बघत होते, कधी TV पाहायला येईल, पण ती आली नाही. मी पण सर्जेरावकडे आकर्षित होऊ लागले होते. एक दिवशी सारिका TV पाहायला आली. त्यावेळी मी तिला
जहाजाची सीडी दाखवली. ती खूप खुश होऊन राहत होती. नंतर मी तिला बोलले की सर्जेराव दिलीपचे वडील तुम्हाला वडिलांना तुम्ही खूप आवडता, तुम्हाला त्यांना बाहेर भेटायचे आहे. त्यावर ती रागाने बोलू लागली. तिच्या मनात तसे काही नव्हते, तो माणूस ठीक नाही, ती असं बोलू लागली. आमच्या घरी काही कमी काम नाही तरी निघून येत असतो. मी दुपारी सर्जेरावांना फोन केला आणि हे सर्व सांगितले. पण ते बोलले, कशी आहे अख्ख्या एरियाला माहीत आहे. प्रिया, प्रियाची मम्मी तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपल्याकडे लक्ष द्या. आणि त्यांनी फोन ठेवला. मग काही दिवस आमचे साधे भाषण सुरू होते. एके दिवशी सर्जेरावचा फोन आला की दुपारी भेटायला याल का. मी बोलले, आमच्या दिराच्या रूमवर जमेल का. त्यांनी विचारले, रूम खाली आहे का, घरचे कुठे गेले आहेत. त्यावर मी बोलले की घरचे गावी गेले आहेत आणि राजूला कॉलेज असतं. सर्जेराव बोलले, ठीक आहे उद्या भेटतो. मी रात्री राजूकडून घरची चावी घेतली होती. 12:30 येणार होतं कॉलेजवरून. मी ठीक 11:00 फोन केला सर्जेरावांना. ते बोलले की पोचत आहे. मी रूमवर पोचले आणि काही वेळाने सर्जेराव देखील पोचले. मी दरवाजा खोलला. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या स्टोरीचा नेक्स्ट भाग मी उद्या अपलोड करेन. तर नक्की सांगा कमेंटमध्ये ही स्टोरी कशी वाटली ते. मित्रांनो, तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मध्ये मध्ये अडखळते, तर प्लीज समजून घ्या. चला तर मग भेटूया उद्या.